फर्स्ट टाइम राईड करतोय, नवीन कपडे कपडे पण नाही काढले, जाऊन त्याचं काय होतं बाबा? कुठे पण उडी मारली तर पोहत इकडे या. तुम्ही मला विचारा आजीना एन्जॉय नाही करायला भेटत बाबू मुळे, आणि आमचा बाबू सल्लू भाई सो गया आहे. वा काय भारी जागेवर झोपलाय रे बाबू तू. हा फायनली आमचे खतरो खिलाडी आलेले आहे, दोघं जिंकले, कोणी सोडलं नाही अजूनपर्यंत. हो नाही सोडलं कोणीच अजूनपर्यंत. रशी पप्पा आणि बाबा आलेले आहेत. मजा आली पप्पाला, मजा आली. हो मजा का मजा आली पप्पाला बाबा. हा तीन लाख मजा आली का? मजा का पैसे होतील का? मजा आहे ना लाईफ. ए घाबरे, ए घाबरे, ए कैसे लग रहे जिंदा लाश बोलते मम्मी. मम्मी कुछ आपल्या घरा पण घाबरली आम्ही. हे गाईस गुड मॉर्निंग, सकाळी सकाळी उठलेलं आणि फ्रेश झालेलं, मस्त अशी आंघोळ केली आणि आंघोळीला खूप जास्त टाइम दिला, प्रकार सर्वजणांची आंघोळ झालेली आहे आता, म्हणजे सर्वजणांची आंघोळ होऊन झालेली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे मंदिरात, इकडे एक मंदिर आहे मस्तपैकी, तर मंदिरात जायचं दर्शन करायला. तर तुम्ही त्या व्ह्यू बघू शकता, सकाळचा व्ह्यू किती भारी आहे, असं वाटतं का आपण कुठे आलो ना कुठे नाही, एक नंबर व्ह्यू आहे, ऑसम यार. तर बाबू असतात तर माऊच्या मांडीवरती आणि बाबूला झाली लगेच झोप. ते बघ डोळे, बघ डोळे, त्याला असं लगेच झोप येते तोंड. मग मला झोप काय बरी. तर गाईज मोदक आणले सागर जीजूने स्पेशल, इथे बनवलेले खूप मोठे मोठे मोदक आहे, एक एक मोदक. काय व्हिडिओ कंटिन्यू करायचे आधी, मला भरपूर सारे प्रिव्हियस ब्लॉगमध्ये कमेंट्स आलेले, तर तुम्ही ट्रॅव्हल करतात तर तुम्ही बाबूला फीडिंग कसं करतात आणि कसं मॅनेज करतात, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही बाबूला फॉर्म्युला मिल्क प्लस बेस मिल्क, दोन्ही मिल्क आम्ही देतो, तर ते कसं आम्ही मॅनेज करतो. तर बेस्ट आमच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे लव लॅबचं हे ॲडॉन इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप. खूप छान आहे पंप आहे आणि इलेक्ट्रिक आहे, सो याच्यामध्ये आम्ही यूज करण्यासाठी, म्हणजे याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, म्हणजे जे वर्किंग वुमन आहेत किंवा जे ट्रॅव्हल करत असतात त्यांना असं म्हणजे कम्फर्टेबल नसतं कुठे पण फीडिंग करायला पटकन, आपलं मिल्क पंप करून ते स्टोअर करून ठेवून नंतर आपण बेबीला हवं तेव्हा टाईमला देऊ शकतो. तर हे खूप बेस्ट आहे आणि याचे भरपूर सारे फायदेसुद्धा आहेत, की म्हणजे नाही का टाईम आपला टाईम वाचतो, परत आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण इझिली स्टोअर करून बाबूला लगेच देऊ शकतो. सो हे आम्ही यूज करत असतो. आणि तर अनबॉक्सिंगमध्येच तुम्हाला फर्स्टली हा स्कॅनर भेटेल, ज्या स्कॅन करून तुम्हाला प्रोडक्टची प्रत्येक इन्फॉर्मेशन, हाऊ टू यूज, हे सगळं तुम्हाला जेवढे पण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला गुगलवरनं स्कॅन करून हे स्कॅनर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. आणि सेकंडली हे मॅन्युअल आहे, यूजर मॅन्युअल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये दिलेली आहे की कसं जॉईनिंग आहे, कसे याचे यूज आहे. सो तुम्हाला दाखवत आहे हे कसे वस्तू आहे. फर्स्टली तर याच्यामध्ये हे मेन युनिट आहे, जे की बेस पंप विथ इलेक्ट्रिक युनिट हे आहे. आणि सेकंड ही जी वायर तुम्ही बघता आहेत, जी तुम्हाला अटॅच करायची आहे मेन युनिटला, तर ही वायर आहे सिलिकॉन ट्यूब आहे. आणि थर्ड आहे डस्ट प्रोटेक्शन कॅप. आणि फोर्थ आहे टीथ बॉटल रिंक आणि कॅप. सेकंड फिफ्थ आहे एक्स्ट्रा डायग्राम. आणि फोर्थ आहे चार्जिंग वायर आहे, जी तुम्ही चार्जिंग करू शकतात मेन युनिटला. आणि कार्डमध्ये तुम्ही जे मेन तुमचं स्विच बोर्ड असेल त्याला तुम्ही इझिली हे चार्ज करू शकतात. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल बॅग आहे, जी तुम्ही हे पाऊच यूज करून हे सगळे वस्तू तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये नेऊ शकता. नेक्स्ट आहे हे फ्री ब्रेस्ट पॅड्स, दोन आहेत जे पण तुम्ही यूज करू शकतात. आणि लास्ट आहे एक्स्ट्रा डग बिल व्हॅल्यू. लवलॅप ॲडॉर इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप डिझाईन सॉफ्ट अँड सिलिकॉन मसाज कुशन इज जेंटली ऑन द स्किन, फिट्स परफेक्टली ऑन टू द मदर ब्रेस्ट अँड हेल्प्स द एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क कम्फर्टेबली अँड कन्व्हिनियंटली. इट हॅज टू फेजेस, ऑपरेशन मोड ऑफ स्टिम्युलेशन अँड एक्सप्रेशन with 9 intensity level each. The touch screen with LED display makes it super easy to use. So go on, express your precious breast milk conveniently and hygienically, because comfortable breastfeeding makes the baby happy and you happier.
इथून तुम्ही ऑन करू शकता आणि ते ऑन झालेलं आहे. आणि इकडे तुम्हाला बघू शकता वॉटर मोडमध्ये म्हणजे एक्सप्रेशन मोडमध्ये आहे. इकडे तुम्हाला प्लस मायनस करून हे तुम्ही याची स्पीड वगैरे मेंटेन करू शकतात हवी तशी. आणि ते हर्ट शेपमध्ये आहे म्हणजे हे स्टिम्युलेशन मोडमध्ये आहे. तर जॉईन करण्यासाठी आपल्याला जी सिलिकॉनची वायर आहे ही आपल्याला इकडे अटॅच करायची. इथे तुम्ही अटॅच केल्यानंतर मेन जो युनिट आहे डिस्प्ले युनिट त्याला पण तुम्हाला इकडून अटॅच करायचे. ओके, तर आता इथून तुम्हाला हे जे स्टार्ट केलं का तुम्हाला हवा तसा मोड तो सिलेक्ट करून. ओके, इथून तुम्हाला स्पीड तुम्हाला जी हवी ती ठेवून इथून आता बघू शकता स्टार्ट झालेलं आहे मशीन ऑलरेडी. इथे तुम्ही सक्शन पावर बघू शकता. आणि इथे तुम्ही तुमच्या सब ब्रेसलेला इथून तुम्ही तुमचं मिल्क स्टार्ट होऊन जाईल मशीन. खूप इझी वे आहे. आणि तुम्ही कुठे पण तुमची कम्फर्टेबल प्लेस बघून कारमध्ये वगैरे कुठे पण ट्रॅव्हलमध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता. डॉक्टर पण सांगतात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही ब्रेस्टफीडिंग केलीच पाहिजे ॲटलीस्ट तरी. आणि काय करणार फॉर्म्युला मुल द्यायचं नसतो तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला चॉईस करायचं असेल तर हा खूप बेस्ट आहे. वॉरंटीसुद्धा मिळते. सो तुम्हाला जर प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन टॅप करून ऑर्डर करू शकता. गाईज आता आम्ही दर्शन करायला आलो गणपती बाप्पाचं दर्शन करूया. मस्तपैकी मंदिर खूप भारी आहे श्री गणेश मंदिर. आणि सेम मंदिर बघितलं ना असं वाटतं का तुम्ही सांगा कोणतं मंदिर वाटतंय पटकन. तर गाईज सेम गणपती पुण्यासारखंच मंदिर वाटतं गणपती बाप्पाचं. असं मॅसेज आहे की आमची गँग एवढे जण अजून गाडीमध्ये आई आणि बापू बसली एसीमध्ये त्यांना नाही बोललो आम्ही कारण झोपल्या बाबू तर झोप खराब होईल म्हणून आम्ही आलो पुढे पटकन गाडीमध्ये थांबले. गाईज आता आम्ही मंदिरात आलेलो आहे दर्शन. खूप मस्त मंदिर आहे दाखवतो पुढे जाऊन कंटिन्यू करायचं खूप ब्लॉग. तर इथं आपले 3 माणसं आहे जिजू म्हणजे पप्पा आणि पप्पा. तर आम्ही निघलो गाडी लावली तर जस्ट बाबू आमच्या अरे महादेव. तर गाई तर आम्ही मंदिरात आले नाही खा ना खा त्यांच्या समोर खा. तर इथे मस्त मंकी आहेत दोन बाबांकडे बाबू आहे आता कुठे नका त्याला यायला बाबूला एक रे येईल घाबरला सर येईल परीला घाबरला मंकीला हुशार आहे गाई. तर तेवढा मसाला काढून खातोय तिखट नको लागायला तेव्हा मागे लपून चालले हातात घेऊन घाबरले मंकी चावता तो ए भाई एका लाते खात होती ते पण ना पिंगल मध्ये. सो गाइस आम्ही आता आलेलो आहे तुम्ही बघू शकता कुठे आलो आहे. तर श्री देव हरेश्वर मंदिर समोर जर एकदम बाजूला एकदम मस्त गणपती पुण्यासारखंच वाटतं एकदम. सो गाइस इतके छोटे छोटे पोरं पण व्हिडिओ बघतात आज समजलं आम्हाला. एकदम जुनं मंदिर असं एकदम जुनं नाही का कौलांचं कोकणामध्ये असे मंदिर बघायला खूप मजा येते. बघा मस्त आम्ही राईटचं बघतोय 1 2 बाबा 3 झाले शुभम 4 तुम्ही 5 झाले ना. मग आम्ही 5 जण आहे त्या राईड मध्ये करायचा प्लॅन करतोय. ते कोण नाही
पाच जण चाललो मी राईड करायला, तर मस्त की मजा करू पप्पा आम्ही सर्व जण. एसके बीचके घाबरते ना इथे. चालू केलंय कोणती राईड आहे सांगा पहिले. सगळ्या राईड करणार मलिन राईड घेतली आहे. बाबा घाबरतात ना. फर्स्ट टाइम आहे. भीती वाटते. पाण्यामध्ये ना घाबरत आला शेडाला आमचा मध आला. अरे घालून अरे बुडणार आत मध्ये जाऊन. बनाना पण करणार तुम्ही? बनाना राईड पण आहे. बनाना राईड पण आहे का जिजू? आहे तुमची ती बनाना राईड पण करणार आहे का? अरे कॅशियर कसं वाटते? आता भीती वाटते. आम्ही डेअरिंग करतो आहेत. कसं वाटत? फर्स्ट टाइम चाललोय बाबा आणि आम्ही दोघी पप्पा चालले. आता तर यांना पोहताय तर पप्पा ना पोहताय तर विहिरीत काय पोहताय जागा उपयोग नाही. जायचंय का नाही? जाणार करणार. आणि हे जर काय चाललंय आठ गाड्या बघत बसलाय. ते गाड्या बघते इकडे गाड्या बघते. कुठे बसलाय? दोन्ही बाहेर आला राईड ना मला बघतच नाही. मी एक पण राईड नाही करणार. मला खूप भीती वाटते. तर आपण लांबूनच बरे हे सगळे चाले बॉईज बॉईज. टाइम राईड करतोय. नवीन कपडे कपडे पण नाही काढले. जाऊन त्याचं काय होतो? कुठे पण उडी मारली तर पोहत इकडे या. पूजा दीदी. पूजा दीदी काय माती घेत बसली होती इकडे. पूजा दीदी बघा तिथे नवरा इकडे गेलाय आणि बिना टेन्शन ची तिथे माती घेत बसली. नवीन बिझनेस टाकला. 100 रुपये गॉगल. 100 रुपये बीचवर गॉगल भेटेल तुम्हाला. 100 रुपयाला किती? 100 का? सौ 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 बाबू बाय. सर गाईज आता निघले. मला लय भीती वाटते बाबा याच्यामध्ये. आज स्लीपिंग वर लय फास्ट जाणार आहे हा. मी मागाशी बघितले पण तिथे बघा ना राईड मध्ये एकदम लहान लहान पोरं बसते. काय डेअरिंग करतात पोरं काय माहिती. यांना हळून या दोघांना. अरे झोपली बिपली जाऊन डायरेक्ट दोघ. ए टाईट पकडा का. ओ टाईट पकडा. आणि हळू नाही येणार लय हळू नाही. आताचे ओ पकडा. गाईस तर पप्पा चालले आणि बाबा चालले. आता तरी बघा आम्ही पण जाणार आहे ह्याच्यामध्ये. घाबरू नका आणि सोडू नका. आज आज सोडलं तरी कोपऱ्यावर या. पोहत पोहत बस बापू आहे तुमचा फोटो काढला. हो मस्त. लेट्स गो. हे भाऊ येतात बाहेर.
तिकडे गेले नाही पडले नाही पडले नाही पडले तर फायनले आमचे खतरो खिलाडी आलेले आहेत. दोघं जिंकले, कोणी सोडलं नाही अजूनपर्यंत. ओ नाही सोडलं कोणीच अजूनपर्यंत रशी. पप्पा आणि बाबा आलेले आहेत. आले पप्पा पप्पा बाबा मजा आली पप्पा मजा आली. ओ मजा का मजा आली पप्पा बाबा. येतं आता आपण तिक आतमध्ये आता इथनं जाऊ. इथनं रशी आहे. ट्रिपल तीन मजा आली का? हा मजा का? हा तीन लाख मजा आली का? मजा का पैसे होतील का? मजा आहे ना लाईफ मध्ये लागतो ना. पकड मजा आली मजा आली पप्पा. हा मजा आली. डायलॉग मारतो आम्ही. घाबरू नका. पाय बघा पाय मागे टेकू असे. पाय सोडू नका लूज असे. अकाउंट नंबर सांग आणि पासवर्ड सांग लवकर. मस्त आहे. आम्ही घाबरलेलो पण नीट आले एकदम. दोघं असं असं आले. मम्मी कुठे? चला बाय बाय. ना आधी ती गेली. ती पण लय फास्ट येतात. काढते मी. तुम्ही पकडून बसा. ए थांबा त्यांना बोला सगळी सोबतच. थांबा बोला थांबा थांबा. बसून घ्या तुम्ही दोघं. जाऊ ना तिथे. आलाऊ ना तिकडे. रशी आहे ना. दादा पकडून बस. काय मिळालं नाही. बाय पुढे वाला. नाही ते पोहचत ना. त्याच्या भीती ना पण तुम्ही आता वेगळ्या त्रास आहे. टर्न रोड होता. डेंजर मारतात ना. टर्न गेले ते मागे आले परत. बघले जवान येते बरोबर पकडील. Thank you.
उडलेला मी का मी मध्ये होतो मी वाचलो एवढा एक लाट एकदम मूर्ती होती एकदम येत बनाना बनाना या या ए वाचलं मी मध्ये मी आता हे दोघांना लय लागलं हे दोघांना लय लागलं अरे यार नाही बनाना नाही हि तिने हिने हुआ हिने हुआ नाही झाली फक्त ती झाली तीन राईड होते हा एकच झाली स्लिपिंग झाली ही झाली हा ही झाली आता आता ही बनाना आहे तीन राईड ए आता खा ए मी येऊ का मागे बसून ए कुठी ये पुढे ए जा पुढे ना कुठी पुढे ए घाबरे ए घाबरे ए घाबरे राईट चालले आता हे लोक राईडला फर्स्ट टाइम राईडला चालले सगळे लेडीज ए चल मागे मागे ए हात करा बाय बाय दोन दोन अरे बायकर ना घाबरले आतून सोडत नाही ए बायकर बायकर ए बायकर ए हॅलो ए आता गो बाबा बाबा थांबा थांबा जिंदा लाश ए जिंदा लाश ए रंडी कैसा कैसा लग रहा है हाँ कैसा लग रहा है जिंदा लाश बोल दे मम्मी मम्मी कुछ आपल्या घरा पण ना घाबरली आम्ही तिकडे आत्या फुल भारी कसं वाटलं मॉटमधून आलं मला हा लाश हाव जरी एक्सपिरियन्स कसं वाटलं काय कसं वाटलं अरे बरी काय आलं काय आलं बरी मला वाटलं तिकडे येते काय हे आत्या कसं वाटलं मजा आली का आत्ता अजून घाबरले आमच्या सगळ्या पोरी घाबरल्या पण आत्ता घाबरली नाही मग अशी राईड चेंज केली राईड चेंज करून झाल्या आमच्या आम्ही मग अशी पाच जण परत बनाना मध्ये चालले पण आतमध्ये सोडणार आम्हाला मीडिया आता घाबरली तुला तू कशी डेअरिंग करते गावडी कशा अरे मी पुढे बसली मी उडवती आत्या वरती आत्या मीला पुढे उडवती वरती
पप्पा इथेच पडले हे डेंजर राईड आहे बाबा खतरनाक ए हळू जा फोटो पण आहे व्हिडिओ पण सगळे चालले येताना पाचच या हे कोण सांग अकाउंट नंबर सांग आणि पासवर्ड सांग सगळ्यांनी सांगा एक एक पासवर्ड लिहून ठेवते फक्त मलाच सांगितलेला बोलेल सोल्जर लढाई करून डेंजर पाडला ना तुम्हाला डेंजर पाडलं अरे अरे हात सोडून द्या हात सोडून द्या हात सोडा नंतर गाडी पाण्यामध्ये भारी फील आली असेल ना डेंजर सगळ्यात डेंजर कोणती होती पहिली काही हा ना घाबरलेली ना मला रेड रेड दिसलेला बोलली पप्पाचा रेड दिसतोय रेड सगळ्यांचं होतं जॅकेट तुम्हाला ना फास्ट पाडलं त्यांनी ना जागेवर पलटी केलं एकदम फास्ट मध्ये तुम्ही घाबरलेले ना पप्पा
तुम्ही तर पुढे बसलेले, पुढे नाही भीती वाटते ना बाबा, मी पुढे बसलेले असं वाटत का पूर्ण समुद्र दिसतोय ना, डेंजर ना, मजा आली का पण परत जायचं का? तर गाईस तुमच्या एक महत्त्वासाठी मी गोष्ट सांगतो, कारण आम्ही जे आता अनुभवली आणि आम्हाला आयडिया भेटली तर तुमच्यासाठी सांगतो तर नीट ऐका. तर जर तुम्ही बनाना राईड करत असाल, तुमच्या गळ्यामध्ये चैन, मंगळसूत्र, लेडीज म्हणजे काही सोनं बिनं असेल, तर ह्या राईडमध्ये करताना जरा सावधान करा, नाही तर नका करू. कारण का ह्या राईडमध्ये बघा, तुम्ही बघू शकता ह्यांच्यामध्ये असं माणसावून असतात मागे आणि ते पकडतात, म्हणजे अशी मागून आपल्या बेल्ट पण कधी चुकून बायचं ना त्यांचा हात लागला तर ती चैन आपली तुटू शकते आणि त्याच्यामुळे आपली चैन पाण्यामध्ये पडू शकते किंवा त्यांना पण भेटू शकते. तर सांगणार काही जिम्मेदारी म्हणजे तुम्हाला जिम्मेदारी म्हणून सांगतोय, तर बनाना राईड करताना चैनीवर खूप जास्त लक्ष द्या. ते बोलतात तेव्हा हात सोडा, तेव्हा पूर्ण मागे पुढे बघायचं कोण आहे कसं काय, आणि मग पडताना मग पूर्ण लक्ष द्या, कारण आपली चैन सोनं काही पण असेल गळ्यामध्ये तर नीट लक्ष देऊन करा. पण बाय चान्स ही राईड तुम्ही करूच नका जे गळ्यामध्ये चैन असेल, तर आपल्या इकडे सर्वजण चैनी घालून जातात म्हणजे ह्या साईडला, तर सावधान. सो गाईज, पप्पा पहिल्यांदा फर्स्ट टाइम पप्पा बाईकमध्ये बसायला झाले, पप्पांची इच्छा होती बाईकमध्ये जायचं जायचं, मग बोललं चला उद्या लांबमध्ये तर जाऊया, काय चार पैसा आज जायचं उद्या परत कमवूया, एन्जॉय करून घेऊया लाईफमध्ये, आज ना उद्या एन्जॉय करायचं आपलं किती 62 फुल एन्जॉय, मजा आली ना. कोणची खतरनाक होती तिघांमध्ये? तिघांमध्ये कोणती खतरनाक होती? लाची नाही बनाना ना, ती बेकार होती एकदम, बनाना लई डेंजर आहे, पाण्यामध्ये सोडून टाकलेलं मजा आली. अशी बाईक येणार आहे पप्पांची, मग बाईकवर अशी पप्पा जाणार पुढे बसणार आहे, बाकी तो चालू येईल, त्याला बोला थोडी थोडी चालू येते मला. जा पुढे जा, फायनली पप्पांची बाईक आलेली आहे. बसा बसा पुढे चढा चढा, बाय 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 बाय. पप्पा गेले गाईस फायनली तिथे राईड करायला, हो उडले उडले, तो चालू येईल. मजा आली ना, कोणची राईड भारी होती बाबा, खतरनाक ना. लवंगी ना, बनाना बनाना बनाना, सर्व डेंजर होती. आपटले का? आपटले बसायचं का परत? नको बोलतात आपटले लनका. तुम्ही उलटे पडले ना म्हणून तुम्हाला लागलं. मजा का? मजा का? बरं वाटलं का? मजा आली का? हा नाही ना, बिचवटली काय नाही ना, चालवायला घ्यायची ना थोडीशी. चला मजा आली, मजा आली, पैसा वसूल. तर गाईज फायनली आमच्या पूर्ण आणि पूर्ण राईड कम्प्लीट झाल्या, तीन राईड होत्या, चार झाल्या पप्पांच्या, चार आणि आमच्या तीन. तर मजा आली पप्पांना बनानामध्ये सर, तसं मजा आली. मग त्याच्या बाईकचा डिझेल बघा, डिझेल मजा आली ना. तिकडे आई बाबा आणि आजी बसते सर बाबूला घेऊन मस्त पैकी, बाबू पण खेळते ना. इथे बघा आमची फॅमिली, त्यांना जा त्यांना जाकीर, त्यांना जाकीर द्या बाबा, त्यांना बघा आपली फॅमिली फुल एन्जॉय करतात. सर बघा इथे आमची फॅमिली बसलेली आहे, अर्धी फॅमिली तिकडे खेळते आहे, पण काय सांगू तुम्हाला, बिचारा आजी ना एन्जॉय नाही करायला भेटत बाबूमुळे, आणि आमचा बाबू सल्लू भाई सो गया आहे. वा काय भारी जागेवर झोपलाय रे बाबू तू, हा झोपला ना मम्मी, हा पण ती उतरून आणायला लागली असं एवढी. हो लय बेकार आहे तो, मजा आली सर राईड. सर पाण्यात चाललं आत मध्ये पवाला सर राईड, दोघं चालले राईड का. पकडले पाण्यामध्ये फिश, आणि इथे बघा खेकडे, तीन तीन चार चार खेकडे आम्ही पकडले मग अशी पाण्यामध्ये, अजून भेटतील थोड्या शोधायला, तर काय भेटतील नको, ते पडतील सगळे.
दादा शुभम आणि पूजा दिदी आणि कोमल चाललेले आहे मस्त पैकी एसके राईड करायला. शुभम ड्रायव्हर आहे. आता जा पटकन जा, नीट जा, नीट जा पटकन. हे हाऊ टर्न मार आणि हिरो आहे आजा पाणी मे आणि टर्न टर्न स्लो मार. सो गाईज फायनली आई चालले आहे उंटावर. आता दावा चलो चलो डरना नाही चलो चलो और ऊपर. हा बस दोघ दावा तुम्ही का नाही गेले काय झालं ते तो काय फास पडणार आहे का. बिल भरा मस्त आयडिया रे यांची. बिल तुम्ही बघा फाईट तुमच्याकडून आम्ही ना आम्हाला ठीक आणला का आपला या तिथे तुमच्याकडे प्रूफ आहे का 24 आज आमचं लग्न झालं नाही ना. आम्ही आता टाकणारच नाही 24 लग्न झालं. खाली जागा टाकू. तर आई सकाळी उठले मस्त नाश्ता केलाय. आता चाललोय घरी सगळे बॅग पॅक करून आणि सगळे बसले आणि इकडचं स्पेशल खातात ते काय बोलतात आंबोली कोकणातली. हे आंबोली आहे ना आयले डोसा मॅगी ते आधी सांगायला इथं परी खाती मॅगी बाबू उठले फायनली सीएनजी भरायला थांबलोय. आता तर कम से कम ना दीड तास लाईनीमध्ये होतो सीएनजी ला आणि आम्हाला लेट झालं होतं. आता बाबूला घेऊन एसटी तिकडे गेली आहे तर फायनली सीएनजी भरून घेऊ आणि मग नंतर बघू काय होतं ते होईल. सीएनजी गाडी नको असं वाटतं बाहेरच्या ठिकाणी. आपल्या सिटीमध्ये ठीक आहे सगळीकडे सीएनजी भेटतो मग काय वाटत नाही. आता सीएनजीचा भाव पण किती झाला आहे माहिती का 85 रुपीज 90 किती